नमस्कार, मी रिताली, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहुयात शहरातील काही ठळक घडामोडी. समाजात वाढती लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येसोबत वाढती वाहनांची संख्या याचा परिणाम म्हणजे वाढते वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन जॉय ई बाईक बॅटरी पॉवर बाय बायसायकल कंपनीने एक नवीन प्रदूषण मुक्त जॉय ई सायकल नव्याने आणली आहे. जॉय ई सायकल शोरूमचे ठाणे इथल्या हिरानंदानी इस्टेटमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. नगरसेवक संजय भोईर यांच्या हस्ते शोरूमचं उद्घाटन करण्यात आलं. तर नगरसेवक संजय भोईर यांनी सुद्धा जॉय ई या बाईक प्रमाणेच पण पर्यावरण मुक्त असलेल्या सायकलचा फेरफटका मारून अनुभव घेतला. या सायकलचे वैशिष्ट्य म्हणजे ही सायकल बाईक प्रमाणेच गेअरवर चालणारी आहे. या सायकलला पेट्रोल डिझेल असे कोणतेही इंधन लागत नाही. ती बॅटरीवर चालणारी असून एकदा हिला चार्ज केल्यावर ती 25 किलोमीटर चालते. या सायकलमध्ये 21 गेअर आहेत. फ्रंट आणि डिस्कब्रेक आहे. विशेष म्हणजे बाईक सारखं शॉकऑप्स आहे. तसंच सर्वांना आकर्षण वाटणारी अशा विविध रंगात ही सायकल उपलब्ध आहे. समाजातील प्रदूषण व त्यामुळे होणारे विविध आजार यावर नियंत्रण करण्यासाठी जॉय ई बाईक बॅटरी पॉवर बाय बायसायकल कंपनी व त्या कंपनीच्या सदस्यांनी हा फार मोठा प्रकल्प सुरू केला आहे. अगदी सर्वसामान्य जनतेला सुद्धा परवडणारी ही सायकल आहे. शशांक कुलकर्णी, प्रभंजन वर्तक, मिलिंद वानखेडे, बलजित वानखेडे यांच्या प्रयत्नाने व कुशलतेने जॉय ई सायकल नागरिकांसाठी उपलब्ध झाली असून यांचे दादर, ठाणे, कल्याण या ठिकाणी शॉप आहेत. नागरिकांनी तेथे जाऊन या नाविन्यपूर्ण प्रदूषण मुक्त असलेल्या सायकल बद्दल जाणून घेऊन त्याचा अनुभव घ्यावा. नमस्कार, माझं नाव आहे प्रभंजन वर्तक. आमच्या कंपनीचं नाव आहे विजाड कंपनी, जी जॉय ई बाईक, जे ई सायकल आपण म्हणूया त्याला, कारण ही बाईक नसून तर एक सायकल आहे जी साध्या सायकलप्रमाणे, म्हणजेच जी आपण रस्त्यावर चालवतो, लहान मुलं चालवतात त्याचप्रमाणे एक सायकल आहे जिला 21 गिअर आहेत, 2 डिस्कब्रेक आहेत, सस्पेन्शन आहे, जेणेकरून आत्ताच्या जे कंडिशन्स आहेत रोडच्या त्याप्रमाणे जे कोण चालवणारे असतील त्यांना त्रास होऊ नये त्या पद्धतीने दोन्ही साईडला सस्पेन्शन दिले गेले. ह्याच्या व्यतिरिक्त त्याला आपण इलेक्ट्रिक मोटर लावून ती इलेक्ट्रिक सायकल बनवलेली आहे, जी चार्जिंगवरती जसे आपलं मोबाईलचं बॅटरी आपण चार्ज करतो त्याप्रमाणे ती बॅटरी चार्ज करून ती बॅटरी लावल्यानंतर साधारणपणे 25 किलोमीटर एकदा चार्ज केल्यानंतर ती जाते. ज्याला कुठल्याही पॅडलिंगची गरज नाहीये ती डायरेक्ट इलेक्ट्रिकवरती 25 किलोमीटर एका चार्जिंगला चालते. तर या पद्धतीने आत्ताचे जे प्रदूषण जे मुंबईत आहे ते टाळण्याकरता किंवा ते टाळण्याकरता नसून ते कमी करण्याकरता एक पर्याय म्हणून आमच्या कंपनीनी ही ई सायकल लॉन्च केलेली आहे, ज्याचं आत्ताच उद्घाटन ठाणे येथे काबरा गॅलेक्सी हिरानंदानी इस्टेट या ठिकाणी झालेलं आहे. तर आपण बघू शकता, आपण थोड्या वेळाने बघूया, आपण ड्राईव्ह करून चालून की कुठल्या पद्धतीने कशी ती सायकल चालते व त्याचा परफॉर्मन्स कसा आहे तो. आपल्याला या चॅनलद्वारे सर्व जे तमाम जनता आहे त्यांना आवाहन करतो की आत्ता ज्याप्रमाणे ध्वनी प्रदूषण व हवेतलं प्रदूषण जे होत आहे त्याला पर्याय म्हणून ही ई बाईक सायकल आम्ही काढलेली आहे, जे जी कुठल्याही प्रकारचं पेट्रोल, डिझेल व कुठलंही इंधन लागत नाही व ती पोल्युशन फ्री आहे. पहिली गोष्ट म्हणजे हिला कुठलंही पेट्रोल व डिझेल लागल्यामुळे ध्वनी प्रदूषण होत नाही, कारण गाडी चालू झाल्यानंतर आवाज येतो त्याप्रमाणे याला आवाज कुठलाही प्रकारचा येत नाही. दुसरी गोष्ट, याला इंधन जे लागतंय ते फक्त बॅटरी हे लागतंय, त्यामुळे प्रदूषण जे हवेतील प्रदूषण आहे ते काही होत नाही. त्यामुळे प्रदूषण मुक्त मोटरसायकल किंवा सायकल या पद्धतीने आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो की तुम्ही ज्याप्रमाणे आपण आता मोटरसायकल घेतो तर त्याला साधारणपणे 2 रुपये किलोमीटर प्रमाणे आपल्याला इंधनाचा खर्च येतो व प्रदूषण हे वेगळं, तेच 10 पैसे व 20 पैसे किलोमीटर प्रमाणे आमची इलेक्ट्रिक बाईक चालणार आहे, प्रदूषण मुक्त असून. तर आमच्या सर्व जनतेला आमचं आव्हान आहे की तुम्ही एकदा या आमच्या शाखेमध्ये, एकदा बघा की कुठल्या पद्धतीने ही टोटल जी स्कूटी आहे त्याला रिप्लेसमेंट गाडी आहे. माझं नाव शशांक कुलकर्णी आहे.
आज ठाणे येथे आमच्या कंपनीचं म्हणजे वार्ड विझार्ड सोल्युशन्सचं एक नवीन डीलरशिप आम्ही इथे अपॉइंट केलेली आहे. ठाणे हिरानंदानी ब्रह्मांड एरियामध्ये हे डीलरशिप अपॉइंट केलेली आहे. आमचं जे प्रोडक्ट आहे ते खूप युनिक प्रोडक्ट आहे, जे आहे जॉय ई बाईक. आता आपण रोज वेगवेगळ्या माध्यमांनी ट्रॅव्हल करतो आणि आपण बघतो की आपल्याला रिक्षासाठी, बससाठी किंवा अजून दुसऱ्या गोष्टींसाठी वेळ वाया घालवायला लागतो. तर त्या गोष्टीचं सोल्युशन म्हणून आमचं प्रोडक्ट आहे, जे तुम्हाला ड्राईव्ह करताना याच्यासाठी रस्त्यावरती, रोडवरती एक युनिक प्रोडक्ट आहे, जे तुम्ही ड्राईव्ह पण करू शकता पण ते एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे. तुम्हाला त्यात पेट्रोल भरायची गरज नाही, कारण की ती आहे एक सायकल, बॅटरी पॉवर्ड सायकल. तर तुम्ही नक्कीच आमच्या या ठाण्याच्या शोरूमला भेट द्या. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही एक टेरेन बाईक आहे, याच्यामध्ये 21 गिअर आहेत, डिस्क ब्रेक आहेत, लेटेस्ट टेक्नॉलॉजीची बाईक आहे, शॉक ऑब्झर्वर आहेत, सगळं आहे. आणि ह्याच्या बरोबरीने आपण त्याच्यामध्ये बॅटरी एम्पॉवरमेंट दिलेली आहे. जेव्हा आपण सायकल चालवताना दमलो, दमलात समजा तुम्ही, तर तुम्हाला ती बॅटरीवरती पण चालवता येईल अशी त्याच्यामध्ये एम्पॉवरमेंट दिलेली आहे. एक फुल चार्जमध्ये बॅटरीवरती तुमची सायकल 25 किलोमीटरपर्यंत ट्रॅव्हल करेल. त्याच्याबरोबरच ती तुम्हाला एक कम्फर्ट ड्राईव्हचा एक कम्फर्ट देईल. 3 तास लागतात पूर्ण चार्ज व्हायला बॅटरीला, आणि त्यानंतर तुम्ही तिला 25 किलोमीटरपर्यंत ड्राईव्ह करू शकता. आणि याच्या ह्याच फीचर्समुळे, याच्यामुळे ही सर्वसामान्यांना खूप उपयुक्त अशी सायकल आहे, जेणेकरून त्यांना पेट्रोलवर त्यांचा होणारा खर्च पण वाचवता येईल आणि एक कम्फर्टचा आस्वाद पण घेता येईल. मिलिंद बाबूराव वानखेडे, आमच्या शोरूमचं नाव जॉय बाईक ठेवलेलं आहे. आज ठाण्यामध्ये आमच्या शोरूमचं उद्घाटन झालेलं आहे, तरी सर्वांनी तिथं येऊन भेट द्यावी अशी विनंती आहे. मी संजय देवराम भोई, नगरसेवक ठाणे महानगरपालिका, प्रभाग क्रमांक 8. चांगला उपक्रम या ठिकाणी ब्रह्मांड येथे या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. प्रदूषणमुक्त आजच्या परिस्थितीला जर बघितलं असेल की आपण गाड्यांचं पोल्युशन आणि या सर्व गोष्टी त्या ठिकाणी वाढत, त्याच्यातनं कुठेतरी एक आपण चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी व्हावं, जे प्रदूषणमुक्त त्या ठिकाणी व्हावं, या दृष्टिकोनातनं ही सायकल त्या ठिकाणी आणलेली आहे. या सायकलचं सर्वांनीच त्या ठिकाणी उपयोग करावा, त्याचा फायदा घ्यावा आणि प्रदूषणमुक्त त्या ठिकाणी करावं. मी मनापासून येणा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि असंच त्यांनी प्रगती करावी अशी त्या ठिकाणी साई जयराम त्यांनी प्रार्थना. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.